नमस्कार, मी मनोज पोत्रादी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. स्थानिकांना रोजगारासाठी मनसेचा वेकोलीतील GNR कंपनीवर हल्ला बोल. 2 दिवसाचा अल्टिमेटम मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन. कोरोना संकटात नागरिकांचे रोजगार हिरावले असताना वेकोली भटाडी येथील GNR कंपनी स्थानिकांना डाउनलोड परप्राती यांना कामावर ठेवत असल्याने मनसेचे GNR कंपनी आंदोलन करून कंपनीचे कामकाज काही काळ बंद पडले. येत्या 2 दिवसात स्थानिकांना कामावर घेण्याचा निर्णय घ्यावा असा अल्टिमेटम देण्यात आला. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी GNR कंपनीला दिला आहे. संपताच महाराष्ट्र मनसेना शहर चंद्रपूरतर्फे एक WCL अंतर्गत येणारी GNR कंपनी आहे, त्या कंपनीला सतत 3-4 महिन्यापासून लोकल लोकांना घेण्यासाठी आम्ही भाग पाडत आहोत, परंतु ते कुठल्या तरी ना आडाआडी उत्तर देऊन प्रत्येक गोष्टीला टाळत आहे. तर आज महाराष्ट्र मनसेना व काही कामगार कंपनीवाल्यांनी कामगार लोकांनी महाराष्ट्र मनसेना व महाराष्ट्र मनसेनेच्या कामगारांनी आज या GNR कंपनीला इथे हल्लाबोल केला. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही 2 दिवसामध्ये आम्ही लोकल आपले लोक घेऊ. या यांच्या कॅम्पसमध्ये जवळ सुमारे जवळपास 150-200 लोक आहेत, त्यांनी आंध्रावून आणलेले आहेत परराज्यातून, परंतु स्थानिक लोकांना घेत नाही आहे. या 2 दिवसामध्ये जर यांनी महाराष्ट्र मनसेनेची व कामगारांची गावकरी जी आहेत भटाडी किताडी किरवंजा हे सगळे जे आहेत दुर्गापूर आज जवळपासचे इथल्या काही लोक नाही घेतले तर आम्ही या कंपनीला बंद पाडू एवढी गवाही मी महाराष्ट्र विमानसेना शहर चंद्रपूरतर्फे मंदी पुढे देतो. आता आणखी 100 कामगार घेण्याच्या तयारीत आहे. स्थानिक कामगारांना कोरोनामुळे रोजगार बंद पडल्याने त्यांना कामाची आवश्यकता आहे. कंपनीने आता आवश्यक जागी स्थानिक कामगारांना घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेतर्फे दिला आहे. माझ्या चंद्रपूरसाठी तुषार एरमे. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात.